नमस्कार, कुक विथ स्नेहल अमरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण उकडलेल्या अंड्यांची अतिशय चविष्ट आणि वेगळी रेसिपी बनवणार आहोत। नक्कीच ही रेसिपी तुमच्यापैकी कुणीही आजपर्यंत ट्राय केली नसेल। मला नेहमीच काहीतरी वेगळं करून बघायला आवडत असतं, म्हणून मी एकदा सहज ही रेसिपी ट्राय करून बघितली आणि ती एवढी जबरदस्त टेस्टी झाली की वाटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी। नक्की तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करून बघा। अगदी कमी वेळेत, मोजक्या साहित्यात आणि अगदी झटपट ही रेसिपी बनून तयार होते आणि चवीला तर ही रेसिपी अतिशय टेस्टी लागते। चला तर मग लगेचच अतिशय युनिक आणि जबरदस्त टेस्ट असलेली ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया। परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। तर इथे मी 6 अंडी उकडून त्यांची साल काढून घेतलेली आहे। आता ह्या अंड्यांमधील जे पिवळं बलक आहे ते अगोदर आपण काढून घेणार आहोत। ह्यांचा आपण नंतर वापर करणार आहोत। ह्या सर्व अंड्यातील पिवळे बलक काढून अंड्यांचे सुरीने असे लांबट काप करून घ्यायचे आहे। अंड्यांचे काप करताना ह्यांची साईज तुम्हाला जेवढी ठेवायची असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता, किंवा मग ह्या अंड्यांना तुम्ही अगदी बारीक पीसेसमध्ये देखील कट करू शकता। तरी ते मी या सर्व अंड्यांना ह्या साईजमध्ये लांबट कापून घेतलेलं आहे। आता पॅनमध्ये अगदी 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल ह्या पॅनला अशा पद्धतीने सगळीकडून कोट करून घ्यायचं आहे, म्हणजे अंडी शालो फ्राय करताना ह्या पॅनला चिकटणार नाहीत। ह्यानंतर कट करून घेतलेले बॉईल अंडे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा मीठ घालून ह्या अंड्यांना ह्या हळद मीठ मिरचीसोबत 2 ते 3 मिनिट चांगलं परतवून घ्यायचं आहे। असं केल्याने अंड्यांना चव फारच छान येते। तर इथे मी ह्या अंड्यांना 3 मिनिट मिडियम फ्लेमवर चांगलं परतवून घेतलेलं आहे। ह्यानंतर कढाईमध्ये 1/2 पेला तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की 1/2 चमचा जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आहे। जिरं हलकंसं तडतडलं की 2 मिडियम साईजचे कांदे ह्या तेलात परतायला घालायचे आहेत। फुल फ्लेमवर कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा परतत आहे तोपर्यंत आपण ह्या ग्रेव्हीसाठी लागणारं एक वाटण तयार करून घेऊया। तर इथे मी 2 मिडियम साईजचे टोमॅटो, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन ह्याची मिक्सरला पाणी न घालता अगदी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे। तर हे पहा, आपण मिक्सरला हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि कांदा देखील इथे हलकासा सोनेरी परतून झालेला आहे। आता मिक्सरला तयार केलेलं वाटण आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता सोबतच 1/2 चमचा मीठ ह्यामध्ये घालायचं आहे। मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ह्या ठिकाणी घालून घ्यायचं आहे। आता ह्याला हलकंसं तेल सुटेपर्यंत मीडियम फ्लेमवर साधारण 4 ते 5 मिनिट चांगलं परतवून घ्यायचं आहे। हे वाटण ह्या ठिकाणी परतत आहे तोपर्यंत आपण ह्या ग्रेव्हीसाठी लागणारी एक मसाल्यांची पेस्ट तयार करून घेऊया। तर ह्या बाउलमध्ये 1 चमचा धने पूड, 1/2 चमचा जिरं पूड, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा कसुरी मेथी हातावर थोडीशी चोळून ह्यामध्ये घालायची आहे। आता हे सर्व सुके जिन्नस चमच्याने अगोदर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर ही मसाल्यांची पेस्ट आपण ह्या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आणि ह्या वाटणाला देखील ह्या ठिकाणी हलकंसं तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपण तयार केलेली मसाल्यांची पेस्ट आपण ह्यामध्ये घालून घ्यायची आहे। वाटीला चिकटलेला मसाला निघून येण्यासाठी वाटीमध्ये 2-3 चमचे पाणी घालून त्या वाटीतलं पाणी आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। यानंतर 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायच्या आहेत। आता ह्याला तेल सुटेपर्यंत लो फ्लेमवर चांगलं शिजून घ्यायचं आहे। तर हे पहा, साधारण 5 ते 6 मिनिटातच ह्या ग्रेव्हीला ह्या ठिकाणी हलकंसं तेल सुटलेलं आहे। ह्यानंतर आता हळद मिठात शालो फ्राय केलेली अंडी ह्यामध्ये घालून घ्यायची आहेत। आपण जे अंड्यातील पिवळे बलक बाजूला काढून ठेवले होते ते देखील आपण ह्यामध्ये हलकेसे कुस्करून घालायचे आहेत। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही हे बलक ह्या ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत। आता हे सर्व ह्या ग्रेव्हीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून झाले की अगदी 1/2 ग्लास पाणी घालून ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता सर्वात शेवटी 1 चमचा बटर ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचा आहे। अतिशय छान चव येते ह्या बटरमुळे ह्या ग्रेव्हीला। आणि आता बटर ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून झालं की झाकण ठेवून अगदी 3 ते 4 मिनिट ह्याला शिजून घ्यायचं आहे। तर हे पहा, इथे ही ग्रेव्ही छान शिजून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता हिला रंग आणि स्ट्रक्चर देखील अगदी जबरदस्त आलेला आहे। आता सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर हे पहा, अतिशय टेस्टी रेसिपी ह्या ठिकाणी तयार झालेली आहे।
या ग्रेव्हीचा रंग आणि टेक्स्चर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। लगेचच ह्याला गरम गरम खावंसं वाटतंय। बॉईल अंड्यांच्या सर्व रेसिपींपेक्षा ही रेसिपी चवीला अतिशय टेस्टी लागते। तर एकदा नक्की ही जबरदस्त रेसिपी ट्राय करून बघा। तुम्ही ह्याला चपाती, रोटी, भाकरी, पाव कशासोबतही अगदी आवडीने खाऊ शकता। कशासोबतही याला खाल्लं तरी ही रेसिपी खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागते। तर आज मी तुम्हाला अतिशय युनिक अशी रेसिपी ह्या ठिकाणी तयार करून दाखवलेली आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि अशाच आगळ्या वेगळ्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर।